मग मी 3:30-4:00 दरम्यान घरी आलो आणि वॉशरूम वगैरेला गेलो, फ्रेश झालो, मॅगी खाऊन आलो होतो. झोपायला जेव्हा जात होतो तेव्हा मी हॉलचं फक्त हॉलमध्ये आलो, फॅन चालू होता, हॉलचा फॅन बंद केला, किचनची लाईट बंद केली आणि आतमध्ये गेलो आणि अर्धा तासानंतर धूर यायला लागलो. मी रूम मध्ये होतो, हा बाहेर गेल्याने गॅलरीचा दार उघडला. झोपला होता का? हो, मी झोपलो होतो खाण्यात बोळे घालून. तुम्हाला दोघांना वाचवलेलं आहे, तुम्ही काय सांगणार फायर ब्रिगेडच्या संदर्भात? हा मॅडम, सो थँक्यू सो मच दॅट यू केम ऑन अ टाईम. इट वॉज अदरवाईज द सिच्युएशन वॉज हेल्पलेस, कारण आम्ही जर सबमिशन केलं होतं आणि इट्स जस्ट बीन हाफ एन आवर की आम्ही जस्ट झोपायला जात होतो कारण आमचे सबमिशन चालू आहे. सो अदरवाईज द सिच्युएशन वॉज आउट ऑफ द कंट्रोल. सो थँक्यू. तुमचं सबमिशन मटेरियल पेपर्स वगैरे आत्ता व्यवस्थित आहेत का? माहीत नाही, आता गेलं चेक करा. तुम्ही काय सांगणार? फायर ब्रिगेडने आमची मदत केली म्हणून त्यांचं खूप जास्त धन्यवाद. तर ते खूप जास्त कंट झालेली होती, त्यामुळे ते स्मोक वगैरे, आम्हाला ब्रिथिंग प्रॉब्लेम थोडा आलेला स्टार्टिंगला, पण ते लवकर आले त्यामुळे आमचं जीव वाचलेला. तुम्हाला सगळ्यांना आगीचं कारण सांगता येईल का, काय झालं ते अंदाजे? नाही सर, अंदाजे सर. ठीक आहे.